नमस्कार, मी योगेश कुमार गुरुडे आपले सगळ्यांचे स्वागत करतो क्लासरूम ई लर्निंगमध्ये. ई म्हणजे इलेक्ट्रिकल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. ते हे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट कशामुळे घडतात आणि आपण काय निष्काळजीपणा केला तर ते अपघात घडतात, हे तुम्हाला मी एक ॲनिमेशन व्हिडिओ दाखवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला अपघात कसे घडतात आणि आपण किंवा माणसांनी काम करत असताना काय निष्काळजीपणा घेतला तर ते अपघात घडतात तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. अपघात कोणी हे हेतुता घडवत नाहीत, तसेच अपघात म्हणजे योगायोग नव्हे. अपघात घडण्याची काही कारणे असतात. बरेचसे अपघात हे माणसाच्या निष्काळजीपणामुळे, फाजील आत्मविश्वास, विसराळूपणा, कामाची सुरक्षित पद्धत माहीत नसणे इत्यादी कारणामुळे हे अपघात होत असतात. माणसाच्या हातून घडणाऱ्या चुकांमुळे अपघात घडून येतात. योग्य वेळी आवश्यक ती दक्षता घेतल्यास अपघात टाळणे शक्य होते. आता समोर हे चित्र आहेत, 6 चित्र दाखवले. त्याच्यामध्ये माणसाने निष्काळजीपणा करून त्याच्यावरती हा प्रसंग ओढलेला आहे, म्हणजे अपघात घडलेला आहे. तर पहिल्या चित्रामध्ये जो स्क्रूड्रायव्हरवरून सप्लाय चेक करतोय तेव्हा शॉक लागलेला आहे त्याला, म्हणजे अपघात घडला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये तो एखाद लोखंडाचा एक जॉब कटिंग करताना दाखवलेला आहे, ते एका ठिकाणी वायर कमी आहे, एका ठिकाणी वायर जाड आहे. तिसऱ्या चित्रामध्ये तो शॉक लागलेल्या माणसाला वेगळे काढण्याचा प्रयत्न करतो आहे. असे बरेचसे हे चित्र आहेत. ते हे चित्र असं दर्शवतात की आपण निष्काळजीपणा केला ते अपघात घडतात. तर हे प्रकारचं असे चित्र आहे. आणि हेच चित्र पुढे, हे चित्र म्हणण्यापेक्षा अपघात कसे घडतात, माणसाने काय निष्काळजीपणा केला तर ते अपघात घडतात, तर याचं एक ॲनिमेशनचा व्हिडिओ थोड्या वेळात चालू होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. Oh, for sure.
Oh,
Oh, shoot! Yeah. Oh! Oh!